हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 22 ऑगस्ट, वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी. तर ही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते आणि पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि हा महादेवांना महिना समर्पित असतो. आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत. तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्व दिलं जातं. गणेशाला विघ्नहर्ता असं मानलं जातं. तर गणपती बाप्पा हे भक्तांचे प्रत्येक संकट, त्रास आणि अडथळे हे दूर करतात आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. कोणत्याही भक्ताला त्याच्या आयुष्यातील संकटांवरती मात करायची असेल तर गणेश पुराणामध्ये गणपतीच्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्यास सांगितलं जातं. संकष्टीचं व्रत पाळल्यामुळे भाविकांची सर्व संकट, अडचणी या दूर होतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे दर महिन्याला पाळलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला व्रत जे आहे तर हे केलं जातं. गणेश पुराणात ब्रह्मदेवानी या व्रताचं महत्व सांगितलं आहे. हे व्रत जो व्यक्ती करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. उद्या श्रावणातील संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपतीजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपली प्रगती व्हायलाही सुरुवात होईल. त्यासोबतच आपल्या घरामध्ये चोहोबाजूनी पैसा येऊ लागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. तर उद्या तुम्ही हा उपाय संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. जर तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असेल तर ते तुम्ही परिधान करायचं आहे आणि या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला मिळत असते. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. आता कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला हा अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर बाप्पांची मूर्ती तुम्हाला एखाद्या सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा तुम्ही अगदी देवघरामध्ये सुद्धा ठेवून त्याची पूजा केली तरीही चालेल. बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. दुर्वा, लाल रंगाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. पण हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला बाप्पांची पूजा ही करायचीच आहे. जेव्हा तुम्ही अशा सकारात्मक प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय करता तेव्हा त्या उपायांचं खूप जास्त पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं. आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल आणि बऱ्याच वेळेला बघा मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. हव्या तशा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत आणि त्यामुळे आपली ही इच्छा अपूर्ण राहते. अशा वेळेला तुम्ही विघ्नहर्ता, इच्छापूर्ती देवता यांना समर्पित असणाऱ्या दिवशी काही उपाय केले तर आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात. हा उपाय केल्यामुळे घरामध्ये चोहोबाजूनी पैसा येऊ लागेल. पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला उधार पैसे दिलेले असतील तर ती व्यक्ती सुद्धा हा उपाय केल्यामुळे तो स्वतःहून तुमचे पैसे घरी आणून देईल. त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे गरिबी आणि दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, उपाय करण्यासाठी एक लिंबू लागणार आहे. लिंबू हा तुम्हाला चांगला घ्यायचा आहे. कुठेही डागळलेला, खराब झालेला लिंबू तुम्हाला घ्यायचा नाहीये. एक चांगला असा व्यवस्थित पाहून लिंबू घ्यायचा आहे. 11 रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत. 11 रुपये घेताना त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं घ्या
आणि एक 10 रुपयाची नोट घ्या, असे तुम्हाला 11 रुपये घ्यायचे आहेत. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे, कुठेही मंदिरामध्ये वगैरे जाण्याची गरज नाही आहे. सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दुपदीप अगरबत्ती लावायची आहे. आणि हा उपाय आपण घरामध्ये करणार असाल तर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही असायला हवी, त्यासमोरच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करायला बसताना तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, लिंबू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या, यानंतर तुम्हाला ओम नमो ओम गण गणपतये नमहा हा 11 वेळेला तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ओम गण गणपतये नमहा हा प्रभावी मंत्र बाप्पांचा तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा आहे. यानंतर हा लिंबू तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवून आपल्याला तुमच्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती घट्ट बंद करायची आहे, आणि मग तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं 11 वेळेला पठण करायचं आहे, म्हणजे 11 आवर्तनं तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 11 आवर्तनं नक्की आवर्जून करा, आणि तुम्हाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही 3 वेळेला सुद्धा आवर्तन करू शकता, किंवा तुम्ही 1 वेळेला गणपती अथर्वशीर्षम म्हटलं तरी सुद्धा चालेल. यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून बापांना व्यक्त करायची आहे. इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात, आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे. जसं की नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, मुलांची प्रगती किंवा व्यवसायामध्ये प्रगती, जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि हा लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे ठेवायचा आहे, फोटो असेल तर फोटोच्या मागे तुम्ही हा लिंबू ठेवून द्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 11 रुपये जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत. हातामध्ये घेतल्यानंतर ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा 11 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे. आणि हे जे 11 रुपये आहेत, आणि ते एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे, ज्याला आपण खाऊचं पान असं सुद्धा म्हणतो, तर किंवा तुम्ही अगदी आंब्याचं पान सुद्धा घेतलं तरीही चालेल, किंवा तुम्ही लाल जास्वंदाचं फूल, फुलाचं जे झाड असतं तर त्या झाडाचं सुद्धा पान तुम्ही घेऊ शकता. तर त्या पानावरती तुम्हाला 11 रुपये जे आहेत तर ते ठेवायचे आहेत गणपती बाप्पांच्या समोर. यानंतर तुम्हाला बाप्पांकडे आर्थिक समस्या, पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवस आणि रात्रभर लिंबू आणि पैसे जे आहेत तर ते बाप्पांच्या जवळ तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला, म्हणजे शुक्रवारचा दिवस आहे, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो लिंबू आहे तर तो घेऊन तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. विसर्जित करत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करून व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर 11 रुपये जे आहेत जे आपण गणपती बाप्पांना अर्पण केले होते, तर 11 रुपये जे आहेत त्यातला 1 रुपया उचलून तुम्हाला तो तुमच्या जवळ नेहमी ठेवायचा आहे, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवायचा आहे. पण हा 1 रुपया तुम्हाला कधीही खर्च करायचा नाहीये. आणि जे 10 रुपये आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे, तिथल्या दानपेटीमध्ये तुम्हाला हे 10 रुपये दान करायचे आहेत. किंवा तुम्ही मंदिरामध्ये जर एखादी गरीब व्यक्ती असेल, गरजू व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे 10 रुपये दान करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या 11 रुपयाचा आणि 1 लिंबाचा उपाय उद्या श्रावणातील संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती 100% पूर्ण होईल. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल. तर चला, झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.